नमस्कार, आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस और काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, सो पहिला आहे असर्टिव सेंटेन्स और डिक्लेरेटिव सेंटेन्स. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. या वाक्याचा शेवट नेहमी फुलस्टॉपने होतो. वी एंड विथ फुलस्टॉप, राईट? हिअर आर सम एक्झाम्पल्स. फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक एक्झाम्पल्स, देन वी विल टेक दिस, राईट? माय नेम इज जेम्स बॉन्ड. Full stop. Hello, Mona. It's good to see you. These shoes are very expensive. Yesterday was solar eclipse. There are 8 planets. I am fine. Now, what is the role of assertive sentences then? Assertive sentence, it is to convey information or to make statement. ओके, याच्यामध्ये असर्टिव सेंटेन्स किंवा विधानार्थी वाक्यामध्ये फक्त विधान केलेलं असतं किंवा स्टेटमेंट केलेला असतो. इथे आपण पाहू शकता की या सगळ्या सेंटेन्सेसमध्ये इथे विधान आहे, राईट? नेक्स्ट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. त्याचाही शेवट आपण फुलस्टॉपने करतो, राईट? सो व्हॉट इज द रोल? टू मेक रिक्वेस्ट, टू गिव्ह कमांड, टू गिव्ह ऑर्डर, टू गिव्ह सजेशन, और समटाइम्स ॲडवाईस, राईट? Next, for example, come in, full stop, wash your hands, don't talk, please wear the mask, obey the elders, follow the rules, don't eat junk food. आता इथे तुम्ही विचार कराल की इकडे जसा सब्जेक्ट होता तसा इथे नाही आहे, पण इथेही इथल्याही सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट लपलेला आहे, तो म्हणजे यू. You is implied here. It is hidden here. Though we don't use it directly, there it is present there. Come in means kunala mhanto apan? You. Samor ji vyakti ahe tila mhanto. Right? So, you wash your hands. You don't talk. Right? You wear the mask. You obey the elders. So, you adhyarthi vakyat nehmi subject ha you ani you chasto. Thik hai? Ani adhyarthi vakya hai nehmi main verb ni suru hota. थर्ड टाइप ऑफ सेंटेन्सेस इंटरोगेटिव सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. इट एंड्स विथ क्वेश्चन मार्क. ओके, इट इज यूज टू आस्क क्वेश्चन सिंपल. ओके, फॉर एग्जाम्पल, हाउ आर यू, वेर डू यू लिव, डू यू हॅव सिस्टर्स, विच इज द हॉटेस्ट प्लॅनेट, मे आय कम इन. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ इंटरोगेटिव सेंटेन्स. आणि याच्यामध्ये एक्सपेक्टेड असतं की समोरून आन्सर मिळणार. ओके, नेक्स्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. इट एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क. इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन्स. कशासाठी यूज होतो? तर स्मॉल टू एक्सप्रेस स्मॉल स्ट्रॉंग इमोशन्स. फॉर एक्झाम्पल, हाव नाईस ऑफ यू. सी, इथे एक्सप्रेशन महत्वाचं असतं. ओके, इथे हाव नाईस ऑफ यू असं नाही. हाव नाईस ऑफ यू, व्हॉट इज, what a shot, what a shot. It should be expressed like that, right? How beautiful you are. Bravo, bravo. Alas, what a pity. आता हे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला तसे एक्सप्रेस करायचे असतात. यू हॅव टू एक्सप्रेस इन दॅट मॅनर. वॉट अ पी टी. हिअर सम पी टी इज देअर, सो यू हॅव टू एक्सप्रेस इट इन दॅट वे. Bravo, bravo, alas. So you should have mention your expression there. Okay, so these are four types of sentences we have seen today. Ata ithe baga yach types of sentences varas ithe kai questions ahet. Circle the correct option to identify the kinds of these sentences. Next sentence, what a beautiful day it is. Ithe हे एक्सक्लेमेशन एक्सक्लेमेटरी मार्क आहे आणि हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे एक्सक्लेमेटरीला सर्कल करू. कॅन आय बॉरो युअर बुक मोहन, क्वेश्चन मार्क आहे, सो इट इज इंटरोगेटिव. नेक्स्ट, व्हॉट अन एक्साइटिंग टर्न ऑफ इव्हेंट्स दिस इज, एक्सक्लेमेशन मार्क, सो एक्सक्लेमेटरी. द टॉप ऑफ द हिल इज कवर्ड विथ स्नो, just statement, manun declarative. What a boring match, exclamatory.
प्लीज क्लोज द विंडो, क्लोज पासून सुरू होतं आहे, प्लीज नाही, क्लोज द विंडो, सो इट इज इम्पेरेटिव. हू टोल्ड यू अबाउट द डिबेट, क्वेश्चन मार्क, आणि हा क्वेश्चन आहे म्हणून तो इंटरॉगेटिव. टेल निलॉय टू सी मी ॲट वन्स, मेन वर्कपासून सुरू होतो आहे म्हणून हा इम्पेरेटिव. विल द बँक बी ओपन दिस सॅटरडे, क्वेश्चन मार्क, इट इज क्वेश्चन, सो इंटरॉगेटिव. दिस इज द हाऊस वी हॅव बीन लुकिंग फॉर, जस्ट स्टेटमेंट म्हणून तो डिक्लेरेटिव. तेलंगणा इज द न्यूएस्ट स्टेट ऑफ इंडिया, जस्ट स्टेटमेंट आहे म्हणून तो डिक्लेरेटिव. वेअर डीड यू गो लास्ट वीकेंड, क्वेश्चन आहे म्हणून तो आहे इंटरॉगेटिव. तर अशा पद्धतीने आपल्याला ही वर्कशीट सॉल्व करायची आहे.